हाय मित्रांनो, नमस्कार. मी स्पृहा जोशी. कसे आहात तुम्ही सगळे? खादाडीच्या या आणखी एका नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आम्ही आलेलो आहोत पुण्यामध्ये एरंडवणेमध्ये मेहंदळी गॅरेज रोडवरती फीस्ट इंडिया कंपनी नावाच्या रेस्टॉरंटमध्ये. आणि मला असं कळलं आहे की अवधी फूड यांची स्पेशालिटी आहे. अवधी फूड स्पेशालिटी असलेलं आधी मी काही एक्सप्लोअर केलेलं नाही आहे कुठलीही जागा. त्यामुळे आज या भागामध्ये मला काय काय खायला मिळणार आहे, काय काय एक्सप्लोअर करायला मिळणार आहे, याची खूप जास्त उत्सुकता आहे. चला काय मिळतंय बघूया. या सो फीस्ट इंडिया कंपनीमध्ये मला एक मोठी कंपनी इथे भेटली आहे आणि आज या सरांचा वाढदिवस आहे. सो त्यांना आपण सगळे हॅपी बर्थडे म्हणूया. हॅपी बर्थडे. आणि फीस्ट इंडिया कंपनीमध्ये जसा मी एक अनुभव घ्यायला आली आहे तसा हे सगळेजण सुद्धा आले. सो ऍक्च्युली तुमचं जेवण झालंय आणि मी आता जेवायला बसणार आहे. सो कसा होता तुमचा एक्सपिरियन्स मला तुम्हालाच विचारायचं. ऍक्च्युली फॅन्टॅस्टिक. आम्ही चालू केलं होतं स्टार्टर्स. मला भगवाना रूप पर्सनली खूप छान वाटलं. आणि आय आय हॅड स्वीटकॉर्न सूप, वेज स्वीटकॉर्न सूप. ते माझ्यासाठी खूपच एक मस्त सटल टेस्ट होती. नाईस. नॉट व्हेरी स्ट्रॉंग, नॉट व्हेरी इंटरेस्टिंग. सो इट वॉज नाईस. इट वॉज नाईस. आणि इथे आता या ज्या मौसळी काकू आहेत त्या मला ऍम्बियन्स बद्दल सांगत होत्या. ऑफकोर्स आल्या आल्या तिथे खूप छान वाटलं. तर कसं वाटलं तुम्हाला? मस्त एम्बियन्स. एकदम आमचा पार्टी मूड झालेला. आणि त्याच्यात मी पण भेटलंय. सो एक आणखी एक छान सेलिब्रिटी. थँक्यू. थँक्यू सो मच. पण मी मुद्दाम यांच्याशी याच्यासाठी गप्पा मारते की खाणं खायच्या आधी आता मला जाणून घेता येईल की नक्की मी इथे काय ऑर्डर केलं पाहिजे. आणि आय गेस बघूया काय येत आहे टेबलवरती. थँक्यू सो मच. सो फीस्ट इंडिया कंपनीमध्ये मी आलेली आहे आणि इथे हे जे शेफ आणि ओनर आहेत या जागेचे आशिष कबाडी ते माझ्याबरोबर आहेत. हॅलो सर. हॅलो. थँक्यू सो मच एकतर इतक्या छान एक्सपिरियन्ससाठी तुम्ही आम्हाला आज इथं बोलावलंय. आणि आत्ता तुमच्याशी बोलण्यापूर्वी मी इथे आलेल्या काही लोकांशी बोलत होते की त्यांचा आजचा इथला एक्सपिरियन्स कसा होता. तर ऑल ऑफ देम वर रिअली रिअली हॅपी. थँक्यू. सो कॉन्ग्रॅच्युलेशन ऑन दॅट. एकतर कारण त्यांना काहीच माहीत नव्हतं मी असे प्रश्न विचारणार आहे. सो खरा खरा रिव्ह्यू आपल्याला ऍक्च्युली त्यांच्याकडनं मिळालाय. पण एकतर यांच्याबद्दल मला आणखीन थोडंसं असं वाटतं याच्यासाठी मला नुकतंच कळलंय की ते सुद्धा रुईया कॉलेजचे मास्टर ॲल्युमिनाय आहेत आणि त्यामुळे आमचं एक जास्त कनेक्शन आहे बिकॉज मी सुद्धा रुईयाईट आहे. आणि मुंबई, ठाणे, मग बँगलोर, मग परत आता पुणे, हा सगळा जर्नी जो झाला अलॉंग विथ इतकी चांगली चालणारी रेस्टॉरंट, तो कसा होता? सो आफ्टर लेफ्ट बॉम्बे अँड देन जो मी वेंट टू बँगलोर, तर बँगलोर रेस्टॉरंट सुरू केले काही अँड विच आर डुईंग व्हेरी वेल. मग झालं लेट्स गेट बॅक टू द रूट्स अँड दॅट्स वाय आय मीन पुणे. लवली. पण पुन्हा म्हणजे आता बँगलोरला तुम्ही एशियन क्विझिन सर्व करणारं रेस्टॉरंट तुम्ही आधी चालू केलं अँड देन यू मूव टू फीस्ट इंडिया विथ अ स्पेसिफिक थीम ऑफ अवधी फूड. आणि अवधी फूड हे नॉर्मली आपल्याकडे मी असंच कुठे पाहिलेलं नाही. म्हणजे आपल्याकडे पंजाबी जेवण मिळतं, मुघलाई जेवण मिळतं, महाराष्ट्रीयन जेवण मिळतं, पण अवधी फूड जी एक लेगसी आहे, ऑल टुगेदर अ डिफरंट लेगसी जी पिढ्यानपिढ्या चालत आली आहे, तर त्या क्विझिनला आपण फोकस करावं असं का वाटलं? असं मला वाटलं की अवधी फूड इज व्हेरी रेअर टू फाईंड आणि अवधी फूड बिलॉंग्स टू ऑल द रॉयल फॅमिलीज ऑफ लखनौ. आणि ते छान जेवतात. म्हणजे देर इज नो ऑइल, बिलकुल तेल नाही. लॉट ऑफ सॅफ्रन यूज करतात ते. आणि द फूड शूड मेल्ट इन द माउथ, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणजे फर्स्ट बाईट आणि सेकंड बाईटमध्ये फूड मेल्ट नाही झालं तर आम्ही सांगतो कस्टमरला प्लीज सेंड इट बॅक. रिअली? येस. नाईस. सो तेवढा कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्या फूड. आय थिंक फूड इट इज नॉट अबाउट इट इज सॅटिस्फाईंग समबडीज सोल. And that's very important to me. That's very important. Of course. आणि आता सॅटिस्फाईंग सोलकडे आपण लवकर गेलो पाहिजे असं मला वाटतं. सो आय थिंक लवकर पुढच्या कोर्सकडे आपण वळूया आणि चला गप्पा मारूया. सो पहिल्यांदाच माझ्या समोर आलं आहे मांचाव सूप आणि मला मांचाव सूप खूप आवडतं बरं का. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे
ही अवधी फूडच्या या सगळ्या जर्नीमध्ये आपण मांचा सूपमध्ये कुठे आलो आहेत मध्ये? आपण ईस्ट इंडियामध्ये दोन क्युझिन सर्व्ह करतो, एक अवधी फूड आणि एक एशियन फूड. अच्छा, सो जस्ट टू हॅव अ ग्लिम्प्स ऑफ इट. पण मला काय सगळ्यात आवडलं माहितीये, नॉर्मली जेव्हा आपण कुठे मांचा सूप म्हणून जे पितो ना, ते असे चॉकलेटी किंवा काळ्या रंगाचं सूप आपल्याला मिळतं, पण इतका हा कलर्स इतका छान आहे की चला लेट्स टेस्ट इट. व्हेरी कम्फर्टिंग, व्हेरी सूदिंग. बरं, मला एक आता इतका वेळ आपण ज्या गप्पा मारतोय, मला हे नक्की कळलं की तुम्हाला फूड इतकाच फूड हिस्ट्री आणि त्याच्या बरोबर येणारी जी संस्कृती असते, जे कल्चर असतं, त्याच्यामध्ये पण खूप रस आहे आणि मलाही आहे. सो मी खाण्याबद्दल, फूड कल्चर्सबद्दल वाचत असते, वेगवेगळ्या गोष्टी ऐकत असते, पॉडकास्ट ऐकत असते. सो मी असं ऐकलं होतं की मांचाव सूप ऍक्च्युली इट ओरिजिनेटेड इन मेघालय. येस, तर हे खरं आहे का? ऍब्सोल्युटली राईट, ऍब्सोल्युटली राईट. येस, आणि याच्या मागे पण ऑफकोर्स काहीतरी गोष्ट असेल. सो असं म्हणतात, मे बी कारण सूप बरोबर फ्राईड नूडल्स असं कधी कॉम्बिनेशन, व्हेरी रेअर कॉम्बिनेशन. असं वाटते का कोणीतरी सूप बनवत असेल आणि फ्राईड नूडल्स चुकून त्याच्यात पडले असते, म्हणून ते मांचाव सूप झालं. इट्स अ इंडो चायनीज सूप. इट्स नॉट म्हणजे इफ यू गो टू चायना, तुम्ही हे मांचाव सूप मेनूमध्ये करून, इट्स इंडो चायनीज सूप. सो जसं आपल्याकडचा शेजवान राईस हा चायनामध्ये मिळणार नाही, मिळणार नाही, तसंच आपल्याकडचा मांचाव सूप आहे दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. वा, सो स्टार्टर्स आलेत समोर आणि स्टार्टर्स बघूनच बेसिकली पोट भरलं आहे माझं, म्हणजे हे बघूनच पोट भरलं आहे आधी. पण लेट्स स्टार्ट, मला खूप उत्सुकता आहे, काय काय खातं? लेट्स स्टार्ट विथ पालक चाट. ओके, सो तुम्ही जेव्हा पालक, बऱ्याच लोकांना नाही आवडत पालक, कदा पालक इज नाही, मला आवडतो पण म्हणजे असं आता आपण चाट मध्ये पालक खाऊ वगैरे हे नाही आवडत. आता लेट्स आपण एक बाईट घेऊ आणि मग तुम्हाला सांगा तुमचा ऑनेस्ट फीडबॅक सांगा मला. हॅव द फर्स्ट बाईट. It is like a party in my mouth. I mean, it has everything. It has that crunch. एक तो चिंचेच्या चटणीचा गोडपणा, दह्याचा आंबटपणा, काहीतरी तिखटपणा. आय थिंक इट मस्ट बी द ग्रीन चटणी. आणि ओहो हो, आणि तो इतका क्लीन ना हे पालकचा, त्याचा तो जो स्लाइस आहे तो. आपण वी डोंट सर्व पापड बिकॉज पापड सपोज टू बी व्हेरी अनहेल्दी. पापड टेक्स 7 days टू डायजेस्ट. येस, हे मी नक्की वाचलं आहे. आणि इट हॅज गॉट हाय कॉन्टेंट ऑफ सोडियम. सोडियम खूप हाय कॉन्टेंट असतो. आणि मग इन्स्टेड ऑफ पापड, बिकॉज पीपल हू कम ॲट अ प्लेस, आपल्याकडे जे लोक येतात ते आर पीपल, ते आपले लोक आहेत, आपली माणसं आहेत, आणि आपण जेवण जेवण देतो, दे आर फुल ट्रस्ट ऑन अस. लेट्स गिव्ह दम समथिंग, आपण त्यांना हेल्दी जेवण दिलं, म्हणून इन्स्टेड ऑफ पापड वी गेव दम पालक चाट. आणि नॉर्मली असं आपण म्हणतो ना की सगळ्या टेस्टी डिशेस या अनहेल्दी असतात. असं काही नाही, तर असं काही नाही आहे. आणि टेस्टी कॅन बी हेल्दी ऑल्सो. सो पुढे जाऊ, दिस इज कॉल्ड गलौटी कबाब. सो आय हॅव टू ईट इट विथ द हँड, सो दॅट त्याचा खालचा जो ब्रेड आहे तो मिल्क आणि सॅफ्रनचा आहे. आणि द वर्ड गलौटी म्हणजे वॉट मेल्ट इन द माउथ, इट इज कॉल्ड गलौटी, म्हणजे जो मुंह में. येस, सो याची पण एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे, बट फर्स्ट हॅव द बाईट. मला राहत नाही बिकॉज त्याचा एक फ्रेग्रन्स आहे, म्हणजे इट हॅज सम अरोमा. याच्यात 150 स्पायसेस आहेत, 150 स्पायसेस. हे इन्सेन आहे सगळंच, मी जे काही ऐकते आता ते. I think we cannot, I mean, we, let's not talk. Sorry. So, but this is so beautiful. Ek Lucknow to Nawab hota, so he should love eating all the kebabs. And basically, Nawab asla mohe kai kaam nahi, enjoy life. So at a very early stage, teche daat padle. So he said, someone who can make me kebab, te maja tona mohle melt zhale padle. I'll make him the state head. And mohun he form dhali, गलौटी गाव. काय मजा यार नवाबांची, म्हणजे. आणि असं मला नेहमी वाटते की यू शुड ऑल द मीट अँड द व्हेजिटेबल्स शुड बी कट बाय युअर लिप्स. ती त्याची युज फॉर स्माइलिंग.
म्हणजे दॅट इज नॉट इट इज लिटरली मेल्डिंग इन माय माउथ. सो ॲज यू सेड मगाशी जेव्हा आपण बोलत होतो की खाण्यामध्ये ते मेल्टच झालं पाहिजे तुमच्या तोंडात एकदा गेल्यानंतर. आणि 150 स्पायसेस सगळे ब्लेंड करायचे, इट्स अन आर्ट. नो ऑफकोर्स इट्स अन आर्ट, इट्स नॉट अट ऑल इझी. मला राहवत नाही आहे पण मला पुढच्या स्टार्टरकडे जाणं भाग आहे, नाही तर माझं खरंच पोट भरेल. सो मी आता कबाब कबाब, दिस इज कॉल्ड टिका बन्नो. टिका बन्नो बन्नो म्हणजे बन्नो बन्नो बन्नो. हा सर, बन्नो म्हणजे एक लखनौची राणी होती, तिचं नाव होतं बन्नो राणी. आणि तिला कबाब एका पर्टिक्युलर स्टाईलनी आवडायची, एका पर्टिक्युलर वेनी आवडायची. आणि म्हणून तिला जे आवडते ते त्याच्या सेम स्टाईलनी आपण कबाब बनवले आणि म्हणून नाव टिका बन्नो. लवली. ओहो, आता तुम्ही हॅव लिटल ऑनियन्स ऑल्सो अलॉंग विथ इट. हा, कारण तुम्ही जे ऑनियन्स खाले असते तेव्हा बेसिकली पिकल ऑनियन्स, त्याच्यात मिरची पावडर, लिंबू वगैरे सगळं टाकलं. सो द ऑनियन इट्सेल्फ हॅज गॉट इज ओन टेस्ट. करेक्ट. सो ऑनियन शुड ऑलवेज कॉम्प्लिमेंटेड डिश, इट शुड नॉट हॅव इज ओन टेस्ट. राईट, जस्ट रिफ्रेश युअर माउथ आणि पॅलेट. पॅलेट. सो पुन्हा एकदा पुढच्या बाईटकडे जाण्यासाठी. येस. वा, नाव विल हॅव दिस कबाब कॉल दही के कबाब. दही के कबाब. दही के कबाब. सो दह्याचे कबाब तुम्ही कधी खाल्ले आहेत का? नाही. दह्याचे कबाब हे एकदम टिपिकल औदी डिश, व्हेरी व्हेरी टिपिकल औदी डिश. मला अवध ही ऑफकोर्स म्हणजे अवधची बेगम नावाचं खूप सुंदर पुस्तक आहे सर, आणि तुम्हाला जर वाचायला आवडत असेल तर तुम्ही ते वाचलंच पाहिजे. ओके. बिकॉज इट इज अबाउट बेगम हजरत महल. ओके. जिने 1857 बंडामध्ये ॲक्च्युली नवाब जो होता त्यावेळेला अवधचा, वाजिद अली, यांच्यापेक्षा जास्त कर्तृत्व हजरत महलचं होतं आणि त्यांनी ते सगळी ती मुवमेंट लीड केली. आणि एक पॉईंट असा आला होता मित्रांनो, आणि ॲक्च्युली वाजिद अलीच्या काळामध्ये अवध फूड आणि कल्चर वाईज मुघल दरबारपेक्षा सुद्धा वरचं मानलं जायचं. सो ऑल दी आर्टिसन्स फ्रॉम दिल्ली आणि दे स्टार्टेड मायग्रेटिंग टुवर्ड्स अवध त्या काळापर्यंत. त्याच्यामुळे ती खाद्य संस्कृती ज्याला आपण म्हणतो ती अवधची इतकी सुंदर आहे. आणि आता मी दही के कबाब खाते. मला हे चटणी बरोबर खाऊन बघायचं बिकॉज आय थिंक वा क्या बात है, क्या बात है. आणि या दही के कबाब में हंकड वापरले आपण. राईट. चक्का चक्का चक्का. पण म्हणजे हँड्स डाऊन माझ्यासाठी पालक चाट आणि गलौटी कबाब आर द विनर्स ऑफ दिस कोर्स. सो म्हणजे हॅट्स ऑफ तुमचे जे सगळे शेफ्स आणि कुक्स तिथे काम करतात त्यांना, बिकॉज मेन कोर्स सर्व झालेला आहे. चला जराही न थांबता लगेचच सुरू करूया. सर हे काय काय आहे, हे फारच मस्त दिसतं. चिकन मखनी आहे, ब्लॅक डाल इज दाल मखनी, आणि दिस हा जो ब्रेड आहे इज कॉल हरकी पराठा. हरकी पराठा. वरकी वरकी पराठा. वरकी पराठा. अच्छा. सो तुम्ही नेहमी रान रोटी खातात. तो अवधचे जे किंग्स होते, जे हाजे होते, दे डोंट बिलीव्ह इन इटिंग नान रोटी, दे हॅव वरकी पराठा. ते शिरमाल खातात, ते ताफतान खातात. दिस आर व्हेरी युनिक ब्रेड, सगळे आपल्या फूडमध्ये आहेत आपल्या. नाही आणि काय मस्त ना, असं मला आज पोळी हवी आहे. नाही नाही मला ताफतान हवं आहे. कसं एक फील येतो. आणि हा जो पराठा आहे मरकी पराठा, क्रिस्पी. येस, इट इज मेड विथ मिल्क अँड सॅफरन. इट्स कॉल वर्की. वर्की मीन्स लेयर्स. अरे हे काय, हे हातातच विरघळेल, तोंडात सोडा. म्हणजे मेल्ट इन द माउथ पण नाही, इट इज इवन बिफोर युअर माउथ इट इज मेल्ट इन द हँड. हे काय असतं हे, ओ गॉड. वाव, प्लीज मला माफ करा, मी
सगळ्या पद्धतीने आय एम जस्ट ट्राईंग टू यु नो सेन्स इट, कारण ते इतकं स्पेसिफिक आहे त्याचं, ते जे बनलं आहे ते, की मला असं वाटतं की त्याला योग्य न्याय दिला पाहिजे. आणि फूड हॅज टू बी इटन विथ ऑल युअर सेन्स, येस, हे तर म्हणजे काही त्याला वादच नाही. बटर चिकन म्हणून काय खात असतो आपण? ओहो, दाल मखनी कशातून खायची? म्हणजे बोलच आपल्याकडे नाही, तुम्ही बाहू नका घेऊ, दाल मखनी प्लेट मध्ये घ्या, बिकॉज दाल मखनीचे फ्लेवर सगळे स्प्रेड झाले पाहिजे. ही दाल मखनी आपली आपली ही होल नाईट शिजते, सकाळी बनते आणि सेकंड डेला सर्व होते. साधारण 24 तास ही दाल मखनी कुक होते. आणि याच्यावर प्रचंड अप्रतिम असं घी आहे. दिस जस्ट मेक्स मी सो हॅपी. मला मला खूप आवडते दाल मखनी, इट इज वन ऑफ माय. समजा मला लिस्ट करायला सांगितलं माझ्या फेवरेट डिशेस, तर दाल मखनी इज वन ऑफ म्हणजे टॉप 5. टॉप 5 मध्ये? वा वा. So you must have eaten dal makhni at plenty of places. Yeah. So let's raise your standard of dal makhni. Let's raise my standard. I like this. Wow. Oh. Ato piece chodna, take a new one. Take a small piece. And now dip it in your dal makhni. Now when you close your eyes and then eat it, then you get all the flavors. मला असं नेहमी वाटतं का जेवण हे टू हॅव टू कुक गुड फूड यू शूड हॅव गुड हार्ट ऑल्सो. मग इट शूड नॉट हॅपन दॅट आपण बनवतो जेवण, आपण कोणी तरी चांगलं खावं, दे शूड रिलिश द फूड. मी नेहमी माझ्या सगळ्यांना सांगतो, माझ्या टीमला सांगतो, मी जेव्हा बनवतो जेवण का इट शूड कम फ्रॉम सोल. म्हणजे तुम्ही चांगल्या लोकांना जेवण देतायत आणि ते किती छान लोक, पीपल गो विथ स्माइलिंग फेसेस, आणि ते स्माइलिंग फेसेस खूप इम्पॉर्टंट आहेत. इथे आल्यापासून इथला ॲम्बियन्स आणि सगळं इतकं सुंदर आहे, सो लोकांना परत परत इथे यावं असं वाटेल. म्हणजे मी आल्यावर पहिले की ते फार सुंदर सुंदर तुम्ही जमवून जमवून आर्टिफॅक्ट्स असतील किंवा हे डेकोर असतील, ते पडदे असतील, सो यू म्हणजे यू ट्राईड अँड गिव्हन अ होल एक्सपिरियन्स अलॉंग विथ द फूड. तर त्याचं कसं काय सुचलं हे सगळं, हे करूया असं का वाटलं? चांगलं देव, आय थिंक इट्स सिम्पल. आय वर्क ऑन अ व्हेरी सिम्पल लॉजिक. म्हणजे आणि मी जेव्हा जेवणही बनवतो मी एकदम सिम्पल, माझे बेसिक लॉजिक्स आहेत, जे मी खाऊ शकतो ते मी आय सर्व. एकदम सिम्पल लॉजिक. पण खरंच खूप मजा येते, कारण जसं आपण मगाशी म्हणलं तसं खाणं ही सगळ्या सेन्सेसनी खायची गोष्ट आहे. सो तुम्ही कुठे बसून खाता, कसे खाता, तुमच्या बरोबर कोण आहे ते खाताना, ह्यालाही खूप महत्त्व असतं. सो आय थिंक या, सो दिस इज अवधी बिर्याणी. यू मस्ट हॅव हॅड हैदराबादी बिर्याणी. तर वॉट इज डिफरंट बिटवीन अवधी बिर्याणी अँड हैदराबादी बिर्याणी? सो अवधी बिर्याणी शूड ऑल हॅव ऑल द 5 फ्लेवर्स, घी, सॅफरन, केवडा, रोज आणि इतर. हे सगळे 5 फ्लेवर्स तुम्हाला आले पाहिजे. नाव यू गो हो आणि इट इज ऑल द 5 फ्लेवर्स. How is it? I can feel those flavors. खूप छान. आणि दुसरा एक माझा गैरसमज होता जो आज इथे आल्यानंतर क्लिअर झाला, की आय युज टू फील की अवधी खाणं म्हणजे एसेन्शियली नॉनव्हेज खाणं. येस, बट तसं नाही आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. कारण आता ही तुम्ही खाता ती व्हेजिटेबल बिर्याणी, व्हेजिटेबल बिर्याणी, हा जो कॉन्सेप्ट होता का व्हेज बिर्याणी होऊ शकत नाही असं नाहीये. कॉन्सेप्ट नाही, मला स्वतःलाही असं वाटतं की व्हेजिटेबल बिर्याणी नसते, पुलाव असतो. नाही नाही, व्हेजिटेबल बिर्याणी असते आणि ती छान होऊ शकते. आता तू यू मस्ट हॅव इटन रायता, असं एक मिसकॉन्सेप्शन बघितलं मी, पीपल हॅव रायता टू बिर्याणी एवढी स्पायसी असते का, दे हॅव रायता टू चेंज द स्पाइस ऑफ द बिर्याणी. रायता शूड ऑलवेज कॉम्प्लिमेंट द बिर्याणी. आता तुम्ही हा नुसता रायता खाऊन बघा, टेक अ स्पून, नाव यू हॅव द रायता. दॅट्स हाऊ रायता इज. इतकी मजा आहे. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आय थिंक आज
म्हणजे खाणं तर आपण दरवेळेला खातोच, पण त्याच्या बरोबर खाण्यामागच्या गोष्टी, छोट्या छोट्या छोटे छोटे नुस्खे आणि त्याच्या बरोबर येणारी ही जी गंमत आहे ना, आय थिंक तो एक्सपिरियन्स आज मला इथे येऊन मिळालाय. सो थँक्यू सो मच आशिष बदा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. प्रचंड खरं तर खाऊन झाले आणि आता इतकी ही जागा पोटात उरली नाही, पण तरीही डेझर्ट तो बनत आहे, त्यामुळे माझ्यासमोर आता फिरणी आली आहे. सो ती दिसतेच इतकी सुंदर आणि थंड मटका काय म्हणतो, मटका कुल्लड, मटका कुल्लड, कुल्लड करेक्ट. आणि सिल्वर फॉइल आणि ड्रायफ्रूट पिस्ताशिओ आय थिंक. फिरणी अजून स्क्रेप करा, खरवडून खा माती बरोबर. तो वो कुल्लड का फ्लेवर भी, कुल्लड का फ्लेवर आना चाहिए. आपण प्लीज काहीच नको बोलूया, कारण यु नो काही काही गाण्यांच्या बाबतीत असं होतं की ती ऐकल्यानंतर आपल्याला काही बोलावंसंच वाटत नाही, आपण शांत होऊन जातो आणि असं वाटतं की हे नुसतं ऐकत बसावं. दिस फूड इज समथिंग लाईक दॅट, की याचं वर्बली कौतुक काय करणार, म्हणजे तितकी माझ्यात कपॅसिटी नाही माझ्या शब्दांमध्ये. कोणीतरी खूप मोठा लेखक किंवा कवी आला पाहिजे ह्याचं शब्दात लिहून कौतुक करायला. आय जस्ट फील दॅट इट हॅज टू बी चेरिश्ड and that's it. तो फ्लेवर आणि ते रोज वॉटर जे त्यातनं एक येतं आहे बाहेर. आणि आपल्या फेरीमध्ये केशर खूप यूज केलं जातं, आपल्याला रोजची केशरची क्वांटिटी ही खूप लागते, कारण सगळ्या औदी जेवणमध्ये केशर खूप टाकलं जातं. सो दॅट्स हाव इट्स अ रॉयल फूड. आय फील लाईक रॉयल्टी राईट नाउ, आय फील लाईक वन. Ashish, thank you. Thank you for coming. All I can say is thank you, because since the moment I stepped in, itla hi sagla ha itihas asel, tumchi vayaktik journey asel, tumhi je chotya chotya food related goshti maji share karta hai tya asel, pan mi fakt khanya vyatirikta aj ikadna khup kai tari ghevun challe. So I just want to say thank you. Thank you for coming. Nothing else. मी हे असं ब्लॅबर खूप वेळ करत राहीन, इतकं हे खाणं छान आहे, पण मला आता त्याच्याच वेळ नाही घालवायचा आहे. मला माझी जी फिरणी आहे ती एन्जॉय करायची. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. फीस्ट इंडिया कंपनीबद्दलची सगळी माहिती, या रेस्टॉरंटचे गुगल कोऑर्डिनेट्स, डिटेल्ड पत्ता सगळं डिस्क्रिप्शनमध्ये खालती लिहिलेलं आहे. प्लीज इथे या आणि हे सगळं अनुभवा, बाकी मी काहीही सांगणार नाही. जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर खाली लिहून कळवाच प्लीज, मी त्याचीही वाट बघते. तुम्हाला तुमच्याकडे आम्ही जर यावं असं वाटत असेल तर teamspruhajoshi@gmail.com हा आमचा मेल आय डी आहे, त्याच्यावरती आम्हाला मेल करा. आम्ही वाटच बघतो आहे तुम्ही आम्हाला कधी बोलावताय, पण आता मात्र मी इथे थांबणार आहे आणि ही फिरणी एन्जॉय करणार आहे. तोपर्यंत टाटा बाय बाय, आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागात. सी यू सून. आणि जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब पण करून टाका.